नमस्कार मंडळी, आनंदी आनंदाच्या आजच्या भागात आपण आलो आहोत मंगसुळी येथील खंडोबा देवाच्या दर्शनाला. उत्तर कर्नाटक मध्ये बेळगाव जिल्ह्यात अथणी तालुक्यात मंगसुळी हे गाव आहे. तेथून जवळच हे मंदिर असल्यामुळे याला मंगसुळी गावच्या नावाने ओळखले जाते. येथील खंडोबा कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचे आराध्य दैवत आहे. कर्नाटक मध्ये हे देवस्थान मल्लय्या नावाने तर महाराष्ट्रात खंडोबा नावाने संबोधले जाते. बेळगाव जिल्ह्यातील वंटमुरी गावचे जहागीरदार देसाई यांच्या भक्तीने देव नळदुर्गवरून चैत्र शुद्ध दशमीस या ठिकाणी मंदार वृक्षाखाली प्रकट झाले अशी आख्यायिका आहे. मंगसुळी जवळील विस्तृत जागेत हे मंदिर असून मुख्य मंदिराच्या आसपासही भरपूर मोकळी जागा आहे. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. मंदिराच्या कोटाच्या पूर्वद्वारासमोर पश्चिमाभिमुखी देवडी असून त्यात हनुमानाची प्रतिमा आहे. कोटाचे पूर्व प्रवेशद्वार 3 मजली असून त्यामध्ये नगारखाना आहे. या दरवाजातून आत आल्यावर समोरच मुख्य मंदिर आहे. खंडोबाच्या मुख्य मंदिरास 3 कमानी असून सदरेवरून आत नवरंग मंडप आहे. नवरंग मंडपापासून आत पूर्वाभिमुख गर्भगृह असून गर्भगृहात मधोमध एका कमानीत खंडोबाचे लिंग असून या लिंगावर खंडोबाचा नागफणीयुक्त मुखवटा आहे. त्याच्या शेजारील कमानीत म्हाळसा देवीचे लिंग असून यावर देवीचा मुखवटा आहे. यात्रेदिवशी तसेच वर्षभरात या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर परिसरामध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. चैत्र शुद्ध दशमी ते पौर्णिमा असा 5 दिवस येथे उत्सव असतो. यावेळी देवळात असणारे पंचधातूचे लंगर तोडणे म्हणजेच 27 नक्षत्रांची 27 कडी असलेली साखळी दगडाच्या प्रहाराने तोडणे हा कार्यक्रम येथे असतो. लंगर तोडण्याचा कार्यक्रम वर्षातून 2 वेळा होतो. मंदिर परिसरात इतर देवदेवतांची देखील लहान मोठी मंदिरे आहेत. खंडोबा मंदिरालगतच हेगडी प्रधानाचे पूर्वाभिमुख मंदिर आहे. हेगडी प्रधान हे भगवान विष्णूचा अवतार मानले जातात. मुख्य मंदिरासमोर डाव्या कोपऱ्यात विश्रांती मंदिर आहे. येथील विश्रांती मंदिरात श्री खंडोबा व बानुदेवीची मूर्ती आहे. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन विषय पाहण्यासाठी आनंदी आनंदला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया आनंदी आनंदच्या एका नव्या भागात एका नव्या विषयासह किंवा नव्या ठिकाणासह. तोपर्यंत नमस्कार.